तर विरोधकांनी आघाडी सरकारच्या या शेवटच्या अर्थसंकल्पावर हल्लाबोल केलाय. आतापर्यंतचा सगळ्यात सुमार अर्थसंकल्प असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. एकही आश्वासनाची पूर्तता नाही. एलबीटी रद्द करू मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, पण ती एलबीटी देखील त्यांनी रद्द केलेला नाही. थातूर मातूर गोष्टी केवळ याच्यामध्ये आहेत. राज्याच्या पुढे काय आव्हानं आहेत त्या आव्हानांचा कुठलाही याच्यामध्ये सामना करण्यात आलेला नाही. मानवी विकासाच्या निर्देशांकाचा रिपोर्ट हा सरकारनं मांडला, त्या रिपोर्टमधनं जे सत्य बाहेर आलं आहे त्यातून कशा प्रकारे मागास जिल्ह्यांना आम्ही मदत करू याचा कुठेही उल्लेख नाही. जाणीवपूर्वक केळकर समितीचा अहवाल दडवून ठेवला आणि त्यामुळे विभागीय असमतोल दूर करण्याकरता काय करू हे सरकार सांगू शकत नाही. सिंचनाच्या संदर्भात प्रभावी उपाययोजना कशा केल्या जातील हे सांगितलं जात नाही. आणि जुने 2-3 अर्थसंकल्प बघितले तर स्वतः कॅगनी असा आक्षेप घेतलाय की अर्थसंकल्पाच्या भाषणात घोषणा करतात पण त्याची तरतूद करत नाही. तशीच अवस्था आज देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. अतिशय निराशाजनक. कुठलाही ज्याच्यामध्ये संकल्प असावा असा कुठलाही संकल्प नसलेला हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. सिंचनाबद्दल एक अक्षराचा उल्लेख नाही अशा रीतीनं राज्याला पूर्णपणे निराश करणारं असं भाषण त्यांचं आहे. ते स्वतःच निराश झालेले आहेत आणि कोणत्याही उपाययोजनेवर कोणत्याही करपद्धतीवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही. ही आर्थिक घडी आता विस्कटून गेली आहे, आपण काहीच करू शकत नाही अशा पराभूत मनोवृत्तीतून त्यांनी भाषण केलेलं आहे. मला असं वाटतं की पराभूत मनोवृत्तीचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये कोणताही दम नाही. लोकांनी आघाडी सरकारला झिडकारलेलं आहे. जे 5 वर्षात काही करू शकले नाही ते 4 महिन्याच्या अर्थसंकल्पातून काय होणार आहे. आणि म्हणून हा अर्थसंकल्प जो आहे तो अर्थसंकल्प नसून हा नुसता पोकळ अर्थसंकल्प आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.